टाइपच्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. फर्स्ट आहे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड सेकंड आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. लास्ट सेमिस्टरला जी आपण सी लँग्वेज शिकलो ती प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर एक्झाम्पल बघायला गेलं तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे एक्झाम्पल काय आहेत. सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज होती. त्याच्यानंतर कोबोल कोबोल प्रोग्राम प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याच्यानंतर फॉर्टन म्हणून आहे ती पण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, सो प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही ड्रॉबॅक्स होते. ओके, सो ते ड्रॉबॅक्स ओव्हरकम करायसाठी आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणं गरजेचं आहे. ओके, सो असं इन जनरल सांगायचं झालं तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ती सिक्युअर नव्हती. त्याच्यामध्ये लेस सिक्युरिटी होती ओके, लेस सिक्युरिटी असल्यामुळं आपण काय केलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगकडे मोस्टली आपण फोकस केला. ओके, तसं बघायला गेलं तर सी प्रोग्रामिंगचं जनरल स्ट्रक्चर बघायला गेलं सी प्रोग्रामिंगचं तर लार्ज प्रोग्राम जो असतो विच इज डिवायडेड इन टू स्मॉलर पार्ट्स अँड इट इज कॉल्ड ॲज फंक्शन इन सी प्रोग्रामिंग ऑर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय होतं, एक तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिला समजा असाइन केला तर तुम्ही त्या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये त्या प्रोजेक्टचं स्मॉलर पार्टमध्ये डिवाईड करताय आणि त्या डिवाईड केलेल्या प्रत्येक पार्टला आपण काय म्हणतोय व्हॉट फंक्शन म्हणतोय त्याला. ओके, म्हणजे सीचा जो प्रोग्राम आहे लार्ज प्रोग्राम किंवा लार्ज प्रोजेक्ट तो छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड केला तर त्याला आपण फंक्शन म्हणतोय. ओके, अँड फंक्शन मे कम्युनिकेट विथ इच अदर. आता व्हॉट इज फंक्शन ज्याला माहिती नाही त्याला थोडंसं हे डिफिकल्ट आहे डायजेस्ट व्हायला, पण ज्यांना अगदीच काय माहिती नाही त्याच्यासाठी मी सॅटर्डे संडेला अगदी 2-2 आवरची बॅच घेऊन त्याच्यामध्ये थोड्या थोड्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करेन. ओके, आणि अगदीच जर समजत नसेल तर व्हाईट स्क्रीन दिसते का? व्हाईट स्क्रीनवर ड्रॉ केलेली डायग्राम दिसत नाही. ओके, सो बर ठीक आहे. इन जनरली मी काय सांगतोय की सी प्रोग्राम जो आहे सी प्रोग्राम त्याचा तो लार्ज प्रोजेक्ट असणार आहे, तो आपण छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करत गेलो तर त्याला आपण फंक्शन म्हणतोय. ओके, अँड फंक्शन मे कम्युनिकेट विथ इच अदर. तो ते फंक्शन आहेत ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात आणि मग जो आपला लार्ज टास्क जो काय आहे तो परफॉर्म करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला एका स्टुडंटचा डेटा घ्यायचा आहे. ओके, थाउजंड्स ऑफ स्टुडंटचा डेटा एंटर करून घ्यायचा आहे, त्यांची पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्यांची पर्सेंटेज डिस्प्ले करायची आहे. ओव्हरऑल प्रोजेक्ट काय आहे तुमचा, स्टुडंटकडून डेटा एंटर करून घ्यायचा आहे, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायची आहे आणि ती डिस्प्ले करायची. ओके, सो जर हा प्रोजेक्ट असेल सी मध्ये करायचा तर सी मध्ये काय करतोय आपण त्या प्रोजेक्टचं एंटायर प्रोजेक्टचं स्मॉलर पार्ट मध्ये डिवायडेशन करतोय. ओके, मग पहिला पार्ट काय त्याचा, स्टुडंट कडून डेटा एंटर करायचा. ओके, सो त्यासाठी मी एक फंक्शन लिहिणार आहे, एंटर डेटा नावाचं एक फंक्शन लिहि. ओके, आपल्याला काय करायचं, सी प्रोग्राम लार्ज प्रोग्राम स्मॉलर पार्ट मध्ये डिवाइड करायचा. सो फर्स्ट फंक्शन काय होईल, एंटर स्टुडंट डेटा, स्टुडंट कडून डेटा एंटर करून घेतला हे फर्स्ट फंक्शन झालं. सेकंड फंक्शन आपलं काय असेल, कॅल्क्युलेट पर्सेंटेज. आणि थर्ड फंक्शन आपलं काय असेल, डिस्प्ले पर्सेंटेज ऑफ द स्टुडंट. ओके, सो अशा पद्धतीनं आपला सीच्या प्रोग्रामचं स्ट्रक्चर होतं ज्याच्यामध्ये एक लार्ज प्रोजेक्ट आहे तो स्मॉलर पार्ट मध्ये डिवाइड करतो आपण आणि त्याला आपण फंक्शन म्हणतोय. ओके, सो आता बेसिकली मी सी बद्दल का सांगतोय, त्या सीचे दोन ड्रॉबॅक्स मी हायलाइट करणार आहे आणि त्या हायलाइट केलेले ड्रॉबॅक्स ओव्हरकम करायसाठी आपण सी प्लस प्लस स्टार्ट करणार आहे. ओके, सो जे फंक्शन आहे तुमचं सीचं जे फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा आपण काय करतोय,
एक्सी चा प्रोग्राम मेन प्रोग्राम जो आहे तो छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करतोय, त्याला फंक्शन म्हणतोय आपण. आणि फंक्शन प्रत्येक इंडिव्हिज्युअल फंक्शन एक छोटा छोटा टास्क कंप्लीट करणार आहे आणि सगळ्याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर प्रोजेक्टचं आउटपुट भेटणार. ओके, तर मग ह्याचा ड्रॉबॅक काय आहे की डेटा सिक्युरिटी काय, डेटा सिक्युरिटी, कारण का आपण ज्यावेळी जो आपला लार्ज टास्क आहे प्रोजेक्ट आहे तो छोट्या छोट्या स्मॉलर पार्ट्स मध्ये ज्यावेळी डिवाइड करायला जातो आपण, ओके, सो त्यावेळी काय होतं, इच फंक्शन हॅविंग इट्स लोकल डेटा, प्रत्येक फंक्शन मध्ये त्याचा लोकल डेटा असतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल फंक्शन वनचा लोकल डेटा आहे. ओके, फंक्शन वन त्याचा काही लोकल डेटा आहे. सपोज फंक्शन टू त्याचा काही लोकल डेटा आहे. ओके, आणि फंक्शन थ्री, आपण काय केलं, आपण आता तीन फंक्शन कन्सिडर केले. फर्स्ट स्टुडंटचा डेटा एंटर करून घेणार आहे, सेकंड फंक्शन काय करणार आहे, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज, अँड थर्ड फंक्शन काय करणार आहे. आता स्क्रीन दिसते, टाईप केलेलं दिसते ना मी? नाही सर, पूर्ण ब्लँक व्हाईट स्क्रीन दिसते. होय सर. ओके, एकदा परत एकदा मी शेअरिंग स्टॉप करून परत एकदा शेअर करतो, एक मिनिट. शेअर एंटायर स्क्रीन, हॅलो, एंटायर स्क्रीन. ओके, आता तुम्हाला लॉग इन ची स्क्रीन दिसते ना, स्टुडंट जॉईन झाले ते. ओके, आता आता वर्ड ची दिसते. हो सर, दिसते. ओके, आणि त्याच्यावर डेटा जे मी टाइप करतोय ते पण दिसते ना? ओके ओके, सो आता हा लोकल डेटा. प्रत्येक इंडिव्हिज्युअल फंक्शनचा ज्यांना सी प्रोग्रामिंग लँग्वेज केले ना त्याला हे मी जे सांगतोय ते पटकन लक्षात येईल, पण ज्यांना सी लँग्वेज माहितीच नाही अगदी त्याला सी लँग्वेज, त्याला हे मी काय म्हणतोय ते थोडस लक्षात येणार नाही. त्याच्यासाठी मी परत एकदा मी जसं बोलले तसं सॅटर्डे संडेला ते हे काय. ओके, आता मी काय केले सांगा, फंक्शन वन फंक्शन टू फंक्शन थ्री त्याचा लोकल डेटा आहे, ॲज वेल ॲज फंक्शन हॅव्हिंग व्हॉट, बोला, ग्लोबल डेटा. ओके, ग्लोबल डेटा पण तो प्रत्येक फंक्शन साठी ग्लोबल डेटा पण ऍक्सेस करू शकतो. बघा, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये जर सांगायचं झालं तर तुमचा जो एंटायर हे आहे, ओके, जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट तुम्ही काय केला सांगा, स्मॉलर पार्ट मध्ये डिवाइड केला, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणलं, फंक्शन म्हणलं. ओके, सो आता बघा, हे फंक्शन वन आहे तुमचं, त्याचा लोकल डेटा आहे, फंक्शन टू त्याचा लोकल डेटा आहे, आणि फंक्शन थ्री त्याचा लोकल डेटा आहे. ओके, आता प्रत्येक फंक्शन हा ग्लोबल डेटा पण ऍक्सेस करतं. बघा काय करतं, ग्लोबल डेटा पण ऍक्सेस करतं प्रत्येक फंक्शन, आणि त्याचा ओन लोकल डेटा पण असतो. ओके, त्याचा लोकल डेटा प्लस तो काय करू शकतो, ग्लोबल डेटा पण ऍक्सेस करू शकतो. मग आता सी लँग्वेज लेस सिक्युअर का आहे ते मी तुम्हाला सांगतो, कारण हा ग्लोबल डेटा कुठलंही फंक्शन कधीही ऍक्सेस करू शकतं. काय होतं, डिस्टर्ब करा आलेत मध्ये मध्ये जॉईन होऊन लोक तुम्हाला. कोण आहे, श्वेता पाटील. ओके ओके, सो प्रत्येक फंक्शनचा लोकल डेटा आहे, तो लोकल डेटा सिक्युअर आहे, कारण का तो तेच फंक्शन ऍक्सेस करू शकतो. बट दिस ग्लोबल डेटा इज नॉट सिक्युअर. हा जो ग्लोबल डेटा आहे वरती हायलाइट केलेला मी, तो सिक्युअर नाही, कारण कुठलंही फंक्शन कधीही तो ग्लोबल डेटा ऍक्सेस करतं,
आणि कधीही मॉडिफाईड करत. ओके, सो ज्यावेळी आपण आपला लार्ज प्रोग्राम जो आहे तो डिवाइड करतोय स्मॉलर स्मॉलर पार्ट मध्ये, त्याला फंक्शन म्हणायचं. फंक्शन हॅव्हिंग इट्स लोकल डेटा अँड इट कॅन ऑल्सो ऍक्सेस ग्लोबल डेटा ऑल्सो. जो तो ग्लोबल डेटा आहे तो कधीही कुठल्याही फंक्शनना ऍक्सेस केला आणि कधी मॉडिफाईड केला, कुणीही मॉडिफाईड केला, तर ऑब्व्हियसली तो ग्लोबल डेटा काय आहे, सिक्युअर नाही. ओके, दॅट्स वाय सी प्रोग्रामिंग लँग्वेज इज लेस सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यामुळे मी काय म्हणलं, सी प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे ती लेस सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कारण ग्लोबल डेटा जो आहे तो कधीही कोणीही ऍक्सेस करू शकतं आणि त्याच्यामुळे तो तो अनसिक्युअर डेटा होतो. हा पहिला ड्रॉबॅक मी काय सांगितला, जो ग्लोबल डेटा आहे तो सिक्युअर नाही आहे, हा फर्स्ट ड्रॉबॅक आहे सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा. आणि दुसरा ड्रॉबॅक काय आहे, इन लार्ज प्रोग्राम इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय व्हॉट डेटा इज यूज्ड बाय विच फंक्शन. म्हणजे जर सपोज माझा सीचा प्रोजेक्ट जर थाउजंड्स ऑफ फंक्शनचा असेल, तर कुठल्या फंक्शननं तो ग्लोबल डेटा कधी ऍक्सेस केला, कधी मॉडिफाय केला आणि त्या ग्लोबल डेटाची करंट व्हॅल्यू काय आहे, हे सगळं समजणं अवघड आहे आणि ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर होऊन जातं. म्हणजे मी जर आता सांगायचं गेलं आपल्याला, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की बाबा कसं आहे, हा मेन फंक्शन आहे, सपोज हा मेन फंक्शन आहे, मेन फंक्शन डिवायडेड इंटू जो प्रोग्राम आहे तो काय होतोय, डिवायडेड इंटू स्मॉलर स्मॉलर पार्ट. म्हणजे हा फंक्शन वन, फंक्शन टू, फंक्शन थ्री, परत फंक्शन फोर, फंक्शन फाईव्ह, असं दरवेळी काय होणार आहे, लार्ज टास्क येईल तसा तो तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये फंक्शन 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 ऍड होत जाणार आहे. जर तुमचा एखादा मोठा प्रोजेक्ट असेल तर सी प्रोग्राम प्रोजेक्ट सीच्या प्रोजेक्ट मध्ये थाउजंड्स ऑफ फंक्शन असतात. आता थाउजंड्स ऑफ फंक्शन जर तो ग्लोबल डेटा ऍक्सेस करत असतील, तर तुम्हाला कुठल्या फंक्शननं तो ग्लोबल डेटा कधी ऍक्सेस केला आणि कधी मॉडिफाय केला हे समजणार नाही. सो इट इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय व्हॉट डेटा इज यूज्ड बाय विच फंक्शन. म्हणजे सध्याला ग्लोबल डेटा कोण यूज करायलाय, कोण मॉडिफाय करायलाय, तुम्हाला काही समजणार नाही. हा पहिला ड्रॉबॅक आहे तसा. ओके, आणि ग्लोबल डेटा हा लेस सिक्युअर आहे, हा फर्स्ट ड्रॉबॅक. कारण लेस सिक्युअर ग्लोबल डेटा काय आहे, कारण एनी वन कॅन ऍक्सेस दॅट ग्लोबल डेटा, कुठलंही फंक्शन ते ग्लोबल डेटा ऍक्सेस करू शकतो. ओके, सो थर्ड ड्रॉबॅक जो आहे, बघा आता तुम्ही जनरल जर मार्केटचा जर हे केला, तर तुम्ही मला सांगा सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून कुठलं सॉफ्टवेअर रिअल लाईफ मधलं बनवलंय काय. बघा, म्हणजे डेअरीचं सॉफ्टवेअर असू दे, किंवा तुमच्या कॉलेजची वेबसाईट असू दे, किंवा एखादा स्टुडंटचा एखादा प्रोजेक्ट असू दे, म्हणजे स्टुडंटचा डेटा एंटर करायचा प्रोजेक्ट असू दे, किंवा कुठली वेबसाईट असू दे, हे ते असू दे. रिअल लाईफ मध्ये तुमच्या आजूबाजूला जे तुम्ही सॉफ्टवेअर बघताय ते सी लँग्वेज मध्ये बनवलेले नसतात. काय सांगा, जर आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा अप्रोच घेऊन जर रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम जर सोल्युशन सॉल्व्ह करायचं झालं म्हटलं, तर ते डिफिकल्ट आहे. काय आहे, इन प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच न जर तुम्हाला एखादा रिअल वर्ल्डचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं झालं, तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम युझिंग सी प्रोग्रामिंग लँग्वेज. आता तुम्ही म्हणाल, सर जर आपण रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम म्हणजेच काय, प्रोजेक्ट ना, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणजेच आपण प्रोजेक्ट तयार करतोय. म्हणजे सपोज पूर्वी लोक काय करायचे, डेअरीचं ते किती लिटर दूध झालं, त्याचं फॅट किती झालं, त्याचा रेट वगैरे किती झाला, ते एका डायरीमध्ये मेंटेन करायचे. ओके, मग हा रिअल लाईफ प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करायसाठी आपण काय केलं, एखादं जावा मधलं व्हीबी यूज करून वगैरे आपण एक सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलं. ओके, म्हणजे हेच काय झालं, रिअल वर्ल्डच्या प्रॉब्लेमला सोल्युशन दिला. ओके, सो रिअल वर्ल्डच्या प्रॉब्लेमला सोल्युशन देताना मोस्टली सी लँग्वेज यूजच करत नाही. मग तुम्ही म्हणाल, सर मग सी लँग्वेज किंवा सी प्लस प्लस लँग्वेज जी आहे ती कशासाठी यूज करतात, तर मग सी लँग्वेजचा यूज करून कुठल्या कुठल्या टाईपचे सॉफ्टवेअर तयार होतात, आणि जर सॉफ्टवेअर तयारच होत नसतील तर मग सी लँग्वेज शिकायची कशाला, बरोबर आहे ना.
सो सी लँग्वेजचा यूज करून आपण कुठल्या कुठल्या टाईपचे सॉफ्टवेअर बनवतो बघा. सी लँग्वेजचा यूज करून आपण ऑपरेटिंग सिस्टम बनवतो. काय आतापर्यंतच्या ज्या ऑपरेटिंग सिस्टम तयार झाल्या त्या कुठल्या लँग्वेजमध्ये तयार झाल्या? सी लँग्वेजमध्ये तयार झाल्या. ओके ओके. सो सी प्रोग्रामिंग सीचा यूज करून सी लँग्वेजचा यूज करून आपण काय काय इम्प्लिमेंट केले बघा. ऑपरेटिंग सिस्टम ओएस, ओएस जी डिझाईन केलंय आपण म्हणजे विंडोज असेल लिनक्स असेल ही ओएस डिझाईन करायसाठी तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करावा लागतो. किंवा जे तुमच्या लॅपटॉपसाठी लागणारे ड्रायव्हर्स वगैरे आहेत ते ड्रायव्हर्स म्हणजे पण काय एक सॉफ्टवेअरच आहे. ओके ते ड्रायव्हर्स ड्रायव्हर्स आपण सी लँग्वेजचा यूज करून तयार केले. किंवा तुमचं नोटपॅड असो एडिटर. ओके एडिटर एडिटर्समध्ये नोटपॅड असू दे वर्डपॅड असू दे हे सगळे एडिटर्स कशामध्ये सी लँग्वेजमध्ये तयार झालेत. त्याच्यानंतर तुमचे डेटाबेसचे सॉफ्टवेअर असू देत म्हणजे एसक्यूएल MySQL हे सगळे डेटाबेस जे सॉफ्टवेअर आहेत हे सगळे सी लँग्वेजमध्ये तयार झाले. ओके C++ लँग्वेजमध्ये. हा पण रिअल वर्ल्डचा जो प्रॉब्लेम आहे रिअल वर्ल्डचा प्रॉब्लेम म्हणजे मी काय सांगितलं डेअरीसाठी सॉफ्टवेअर बनवायचं आहे ते आपण सी लँग्वेजमध्ये बनवत नाही कारण ते कॉम्प्लेक्स होऊन जातं. त्याच्यामध्ये बरेचसे फंक्शन आहेत फंक्शनचा ग्लोबल डेटा आला तो लेस सिक्युअर आहे सो आपण मोस्टली यूज करू करत नाही. ओके सो प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कुठली कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज येते? सी लँग्वेज ओके कोबोल आणि फॉर्टन लँग्वेज येते. त्यातल्या सी लँग्वेजचे ड्रॉबॅक आपण बघितले. सी लँग्वेजचा फर्स्ट ड्रॉबॅक आहे सी लँग्वेज इज व्हॉट लेस बोला काय लेस सिक्युअर आहे. ओके लेस सिक्युअर आहे. त्याच्यानंतर सेकंड ड्रॉबॅक आपण काय काय सांगितला सेकंड ड्रॉबॅक काय बोललो? इन लार्ज प्रोग्रामिंग इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय व्हॉट डेटा इज यूज्ड बाय व्हिच फंक्शन. म्हणजेच काय ग्लोबल डेटा जो आहे तो कधी कुणी यूज केला ते समजत नाही. आणि थर्ड सांगितला मी रिअल वर्ल्डचे जे प्रॉब्लेम आहेत ओके रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम ते सॉल्व करायसाठी आपण सी प्रोग्रामिंग यूज करत नाही. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमचं सोल्युशनसाठी ओके आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करत नाही कारण ती काय आहे लेस सिक्युअर आहे. ओके म्हणून मग आपण काय करणार आहे सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार आहे. तो आता हा क्लास जो आहे पर्टिक्युलर आपला आत्ताचा तो सी प्लस प्लस साठी आहे. ओके ओके सो सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून करून आपण कुठल्या टाईपचे सॉफ्टवेअर बनवणार आहे किंवा सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे हे सगळं ह्याच्या आपण इथून पुढच्या क्लासेसमध्ये बघायचं. ड्रॉबॅक लक्षात आलेत तुमच्या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे ड्रॉबॅक्स लक्षात आलेत का? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे एक्झाम्पल म्हणजे सी. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? जो प्रॉब्लेम आहे तुमचा तो प्रॉब्लेम व्ह्यूड ॲज अ सिक्वेन्स ऑफ अ थिंग्स. एखादा प्रॉब्लेम आहे त्याला आपण सिक्वेन्शियली परफॉर्म करत जातोय म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे फर्स्ट काय करणार आपण रीडिंग करणार नंतर कॅल्क्युलेटिंग करणार रीडिंग कॅल्क्युलेटिंग अँड प्रिंटिंग. म्हणजे हा सिक्वेन्स फिक्स आहे. पहिल्यांदा रीडिंगच करायला पाहिजे नंतर कॅल्क्युलेटच करायला पाहिजे त्याच्यानंतरच प्रिंटिंग करायला पाहिजे. सो सिक्वेन्स ऑफ थिंग्स ज्या असतात त्या आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये करतोय. ओके त्या सी प्रोग्रामिंग लँग्वेजचं स्ट्रक्चर कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं. पहिल्यांदा एखादा मेन प्रॉब्लेम आहे मेन प्रोग्राम डिवायडेड इंटू स्मॉलर फंक्शन्स अँड फंक्शन मे कम्युनिकेट विथ इच अदर. हा मग फंक्शन मे कम्युनिकेट विथ इच अदर तर मग फंक्शनचा ड्रॉबॅक काय झाला? फंक्शन हॅव्हिंग इट्स लोकल डेटा अँड इट कॅन ऑल्सो ऍक्सेस
ग्लोबल डेटा. आता जर फंक्शन जर थाउजंड्स ऑफ फंक्शन असतील माझ्या प्रोग्राम मध्ये आणि ते थाउजंड्स ऑफ फंक्शन कधीही तू ग्लोबल डेटा ऍक्सेस करत असतील तर इट इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय व्हॉट डेटा इज युज्ड बाय विच फंक्शन. कुठल्या फंक्शन न कुठला डेटा यूज केलाय आणि कधी तो कुणी मॉडिफाय केलाय हे समजणं अवघड आहे. हे सगळे ड्रॉबॅक ओव्हरकम करायसाठी आपण सी प्लस प्लस लँग्वेज शिकायचे. ओके, लक्षात आले साधारण मी काय म्हणतोय ते? येस नो? येस सर. हॅलो. येस. ओके ओके. सो जे आपण डिस्कस केले त्या पद्धतीनं तीन ड्रॉबॅक्स आहेत सी प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे. फर्स्ट आहे लेस सिक्युअर. सेकंड आहे, सेकंड काय बोललो मी, ग्लोबल डेटा जो आहे, जो ग्लोबल डेटा आहे तो जर थाउजंड्स ऑफ फंक्शन्स असतील तर तो ग्लोबल डेटा कधी कुठल्या फंक्शनना ऍक्सेस केला आणि कधी मॉडिफाय केला हे समजणं थोडस डिफिकल्ट आहे. अँड थर्ड सांगितलं, वी कॅनॉट प्रोव्हाइड सोल्युशन टू द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम युझिंग सी प्रोग्रामिंग लँग्वेज. सो त्यासाठी आपण सी प्लस प्लस लँग्वेज इम्प्लिमेंट केली. सो सी प्लस प्लस लँग्वेज म्हणजे काय? इट इज अँड जनरल पर्पज हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. सी प्लस प्लस जी आहे ती जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, सो आता त्याला जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हणायचं? बघा, जनरल पर्पज म्हणजे आता तुम्ही एखाद्या जनरल स्टोअर मध्ये गेल्यावर आपल्याला जशा वेगवेगळ्या वस्तू तिथे भेटतात त्या पद्धतीनं सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सॉफ्टवेअर बनवू शकतो म्हणून त्याला जनरल पर्पज म्हणायचं. ओके, सो मग सी प्लस प्लसचा यूज करून आपण कुठल्या कुठल्या टाईपचे सॉफ्टवेअर बनवू शकतो? मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला, सी सी प्लस प्लसचा यूज करून आपण काय काय बनवू शकतो? ऑपरेटिंग सिस्टम, ड्रायव्हर्सचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते, एडिटर्स बनवू शकतो, फॉर एक्झाम्पल नोटपॅड, ओके वर्ड, हे सगळे एडिटर. डेटाबेसचे सॉफ्टवेअर फॉर एक्झाम्पल SQL, MS Access, ओके MS Access, त्याच्यानंतर ओरॅकल, हे सगळं सी सी प्लस प्लसचा यूज करून बनवलंय. ओके, सो अशा पद्धतीचे मल्टिपल आपल्याला सॉफ्टवेअर बनवता येतात म्हणून त्या सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेजला जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणते. सेकंड काय म्हटलं मी, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, सो हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? हा, सो त्याला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हणायचं? कारण बघा, कम्प्युटरला हाय लेवल लँग्वेज समजत नाही. तर जर तुम्हाला कम्प्युटरला इनपुट द्यायचं झालं तर तुम्हाला बायनरी फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतं. ओके, सो बायनरी म्हणजे 01 मध्ये इनपुट दिला तरच कम्प्युटर अंडरस्टँड करू शकतो. ओके, सो मग एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमला सोल्युशन आपण ज्यावेळी प्रोव्हाइड करणार आहे किंवा एखादा ॲडिशनचा प्रोग्राम जर तुम्हाला टू नंबर्सच्या ॲडिशनचा प्रोग्राम जर तुम्हाला 0101 मध्ये लिहायला सांगितला, कुठलाही प्रोग्राम असू द्या 0101 मध्ये लिहायला सांगितला, सो इट इज नॉट पॉसिबल. ते पॉसिबल नाही, 0101 मध्ये प्रोग्राम लिहू शकत नाही ना आपण. सो आपल्याला कुठली लँग्वेज समजते? हाय लेवल लँग्वेज. मग ती कुठली? इंग्लिश. ओके, सो इंग्लिश इज अन हाय लेवल लँग्वेज. ओके, सो मला इंग्लिश लँग्वेज समजते तर मी इंग्लिश लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहिन. सी प्लस प्लस पण त्याच टाईप न, म्हणजे लाईक इंग्लिश लँग्वेज सारखंच आपण त्या सी प्लस प्लसचा यूज करून प्रोग्राम लिहिणार आहे. त्याच्यानंतर जो कंपायलर आहे, ओके, जो कंपायलर आहे तो कंपायलर काय करेल, त्या हाय लेवल लँग्वेजचं कन्वर्जन बाइट कोड मध्ये म्हणजेच बायनरी लँग्वेज मध्ये करेल आणि ते ऍज अ इनपुट कम्प्युटरला देईल आणि कम्प्युटर आपल्याला आउटपुट जे आहे ते आपल्या मॉनिटरवर डिस्प्ले करेल. ओके, सो सी प्लस प्लस इज अ जनरल पर्पज हाय लेवल अँड कंपाईल लँग्वेज. बरोबर आहे ना? जनरल पर्पज आहे कारण मल्टिपल सॉफ्टवेअर बनवू शकतो. हाय लेवल आहे कारण आपण बायनरी 01 मध्ये कोड लिहू शकत नाही. सो हाय लेवल लँग्वेज लाईक इंग्लिश लँग्वेजचं सारखी ती लँग्वेज आहे, आपण इझिली ती रीड करू शकतो. आणि कंपाईल लँग्वेज का म्हणायचं त्याला? तर हाय लेवल लँग्वेजचं
कन्वर्जन आपल्याला बायनरी कोड मध्ये करायला पाहिजे, सो त्याला कंपाईल लँग्वेज म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर सी प्लस प्लस जी आहे, सी प्लस प्लस चा जो इन्व्हेंटर आहे त्याचं नाव आहे बेजन स्ट्रॉस स्ट्रुप. इन्व्हेंटर आहे त्याचं नाव काय आहे बघा, कुणी ती इन्व्हेंट केली लँग्वेज, बेजन बी जे ए आर एन ई. स्टॉप स्ट्रप, ओके, हा त्याचा इन्व्हेंटर आहे. ओके, ऍक्च्युली तो जो स्ट्रॉप स्ट्रप्स बजेन बजेन स्ट्रॉप स्ट्रप आहे, ही इज मोर इंटरेस्टेड इन सी लँग्वेज. त्याला सी लँग्वेज मध्ये बराचसा इंटरेस्ट होता, बट जसं मी आधी डिस्कस केलं त्या पद्धतीनं सी लँग्वेज इज लेस सिक्युअर. सो इम्प्रूव्ह द सिक्युरिटी ही ॲडेड, मी काय बोललो बघा, सी लँग्वेज लेस सिक्युअर होती, सो इम्प्रूव्ह द सिक्युरिटी. ओके, इम्प्रूव्ह द सिक्युरिटी, ही सिक्युरिटी इम्प्रूव्ह करायसाठी त्यानं काय केलं, इम्प्रूव्ह द फॉर इम्प्रूव्हिंग द सिक्युरिटी ही ॲडेड, त्यानं काय केलं, added class, added classes in C. त्याला काय ऍड केला, सी मध्ये क्लास ऍड केला. ओके, सो फॉर इम्प्रूव्हिंग द सिक्युरिटी हा जो स्ट्रॉ स्ट्रप आहे त्यानं काय केलं, सी लँग्वेज मध्ये क्लासेस ऍड केले. क्लासेस ऍड केल्यामुळे काय झालं, व्हॉट इज क्लास, हाऊ टू प्रोव्हाइड सिक्युरिटी युझिंग क्लासेस, ते आपण पुढे बघणार आहे. फक्त आता एवढं लक्षात घ्या, सी लँग्वेज मध्ये क्लास ऍड झाल्यामुळे सी लँग्वेजची सिक्युरिटी इम्प्रूव्ह झाली. ओके, म्हणून मग सी प्लस प्लस ला सुरुवातीला सी प्लस प्लस असं म्हणत नव्हते, सुरुवातीला क्लासेस विथ सी. ओके, क्लासेस विथ सी असं त्याचं नाव होतं, सी विथ क्लासेस. ओके, सुरुवातीला सी प्लस प्लस चं नाव जे होतं ते कसं होतं बघा, सी विथ क्लासेस. सुरुवातीला सी विथ क्लासेस असं नाव होतं त्याचं. ओके, सो मग त्याच्यानंतर मला वाटते इन 1983 ला सी प्लस प्लस नावानं त्याला ऍक्च्युली ओळखायला. ओके, सो आता तुमच्या लक्षात आलं असेल सी प्लस प्लस इज अ जनरल पर्पज हाय लेवल कंपाईल लँग्वेज विच इज डेव्हलप्ड बाय बजन स्ट्रॉस्ट्रप. ही इज मोर इंटरेस्टेड इन सी लँग्वेज, बट ऑल ऑफ यू नो सी लँग्वेज इज अँड लेस सिक्युअर, दॅट्स वाय टू इम्प्रूव्ह द सिक्युरिटी ऑफ सी लँग्वेज ही ॲडेड क्लासेस इन सी. सी मध्ये त्यानं काय ऍड केलं, क्लासेस ऍड केलं. ओके, सो त्याला मग काय म्हणायला आले, सी विथ क्लासेस असं लँग्वेजला त्या म्हणायला आले. काय, सी विथ क्लासेस, सी विथ क्लासेस. हा, बट 1983 ला सी विथ क्लासेसचं नाव चेंज होऊन सी प्लस प्लस झालं. काय झालं, सी प्लस प्लस झालं. ओके, ओव्हरऑल हिस्ट्री लक्षात आली तुमच्या सी प्लस प्लस ची, येस नो? व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ सी लँग्वेज अँड हाऊ वी कॅन ओव्हरकम दॅट ड्रॉबॅक इन युझिंग सी प्लस प्लस, कसे ते ड्रॉबॅक ओव्हरकम करायचे, ते एंटायर सब्जेक्ट तुम्ही शिकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा हे सी पेक्षा जास्त सिक्युअर आहे असं. पण ओव्हरऑल तुम्हाला इंट्रोडक्शन लक्षात आलंय का, येस नो? येस सर. ओके, सो आजच्या लेक्चर मध्ये आपण फ्युचर्स ऑफ सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज बघायचे. काय बघायचं, फ्युचर्स ऑफ सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज, फ्युचर्स ऑफ सी प्लस प्लस, सी प्लस प्लस चे फ्युचर्स कुठले कुठले आहेत ते बघायचं. एनी आयडिया अबाउट सी प्लस प्लस फ्युचर्स? येस, तुम्हाला काय आयडिया आहे का सी प्लस प्लस चे फ्युचर्स कुठले कुठले? फर्स्ट क्लास, सेकंड ऑब्जेक्ट. ओके, मल्टिपल फ्युचर्स आहेत, पण आजच्या लेक्चरला मी क्लास आणि ऑब्जेक्ट ह्याच्यावरच फक्त कॉन्सन्ट्रेशन करेन. ओके,
क्लास आहे, ऑब्जेक्ट आहे, इनकॅप्सुलेशन आहे, पॉलिमॉर्फिझम आहे, इनहेरिटन्स आहे, ओके. तर बरेचसे ऍब्स्ट्रॅक्शन आहे, असे बरेचसे फीचर्स आहेत. आजच्या लेक्चरमध्ये जस्ट आपण व्हॉट इज क्लास अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट अँड हाऊ वी कॅन प्रोव्हाइड सिक्युरिटी युझिंग क्लासेस अँड ऑब्जेक्ट, एवढंच आज आपण बघणार आहे. ओके, सो व्हॉट इज क्लास? एनीवन नो व्हॉट इज क्लास? कलेक्शन ऑफ फीचर्स अँड फंक्शन्स. कलेक्शन ऑफ, ओके, डेटा मेंबर्स अँड, ओके, सो इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर, डेटा मेंबर अँड इट्स रिलेटेड फंक्शन. बरोबर आहे, येस. It is a collection of data members and its related member function. Okay, good. Ata he kuni tari answer dila mala ki it is a collection of data members and its related member function. Okay, ata mi tumhala sangtoy ki ata hyachya madhe majya class madhe je join ahe tancha tya class madhe jar tanna ajibatach kay c cha knowledge nasel tar tanna डेटा मेंबर म्हणजे काय, मेंबर फंक्शन म्हणजे काय हे पण समजणार नाही. पण थोडं थोडं करून त्यांना पुढे पुढे जाईल तसं या गोष्टी लक्षात येतील. सो आता एवढं काय त्याच्यावर जास्त हे करू नका. ओके, सो हे आता सांगितलेल्या स्टुडंट्स च्या आन्सर प्रमाणे क्लास इज अन व्हॉट? क्लास इज अन कलेक्शन ऑफ, क्लास इज अन कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन. ओके, ओके, ठीक आहे. अजून काय सांगू शकताय क्लास बद्दल? इट इज अन ब्लू प्रिंट. ओके, ती काय आहे? ब्लू प्रिंट आहे. म्हणजेच काय? तो व्हर्च्युअल आहे. ओके, तो ब्लू प्रिंट आहे म्हणजेच तो व्हर्च्युअल आहे. ओके, सी क्लास इज अन ब्लू प्रिंट म्हणजे तो व्हर्च्युअल आहे. आता तुम्हाला मी प्रत्येक सेंटेन्स विथ एक्झाम्पल एक्सप्लेनेशन देईल. आता फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या, इट इज अन ब्लू प्रिंट ऑर किंवा तो व्हर्च्युअल आहे, तो रिअल लाईफ एंटिटी नाही आहे, ती एक जस्ट ब्लू प्रिंट आहे, तो एक व्हर्च्युअल आहे फक्त. ओके, आणि थर्ड जे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे माझं क्लास बद्दलचं ते नोट डाऊन करा. क्लास इज अ स्ट्रक्चर, क्लास इज अ class is a structure, class is a structure for creating an object, for creating an object. Class is a structure for creating an object. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, class is a plan before creating an object. Class is a plan before creating an object. Okay, ha echa pude ajun kay sangu shakta hai class badal? Yes, class is an user defined data type. Barobar hai, class is an user defined data type kiwa complex data type. Okay, so class is an user defined data type. Class is an user defined data type kiwa complex data type. Okay, class is an user defined or complex data type. Okay, theek hai. He pratyek sentence je ahe majo te mi prove karun mi tumhala ek asa example din jyachyatun tumhala he ya sagya goshti clear hoti. Okay, class is a collection of data member and its related member function. Class is a blueprint. Class is a structure for creating an object. Class is an user defined data type. It is a complex data type. Or class is a plan before creating an object. Plan before creating an object. Baga. Simple. Plan before creating an object.
क्लास हा एक प्लॅन आहे बिफोर क्रिएटिंग अँड ऑब्जेक्ट. ओके, सो हे सगळे सेंटेन्स जे मी जे काय बोललो ते मी एक्सप्लेन करेन. त्याच्या आधी जस्ट आपण सिंटॅक्स फॉर क्लास बघू. क्लासचा सिंटॅक्स कसा आहे बघा. ओके, मला जर क्लास क्रिएट करायचा झाला तर फर्स्ट कीवर्ड काय यूज करणार आहे मी. व्हॉट इज द कीवर्ड फॉर काय प्रॉब्लेम आहे. ओके, काय करणार आहे बघा मी. क्लास. ओके, क्लास. व्हॉट क्लास इज अन कीवर्ड. त्याच्यानंतर पुढे काय. क्लास नेम. ओके, क्लास नेम. क्लास काय आहे कीवर्ड आहे आणि क्लास नेम काय आहे आयडेंटिफायर आहे. ते माझा सीचा क्लास केला आहे ज्यांनी त्यांना माहिती असेल की व्हॉट इज आयडेंटिफायर. ओके, सो आयडेंटिफायर म्हणजे काय ते तुम्हाला लक्षात येईल. आता मी काय म्हणलं क्लास नेम सिंटॅक्स सांगतोय मी तुम्हाला. क्लास नेम. त्याच्यानंतर क्लास म्हणजे काय आहे. क्लास इज अन कीवर्ड. कीवर्ड म्हणजे काय. रिझर्व वर्ड. जे काय रिझर्व वर्ड आहेत म्हणजे तुम्ही आयडेंटिफायरच्या नेमसाठी ते रिझर्व कीवर्ड यूज करू शकत नाही. ओके, परत एकदा सांगतो ज्यांनी सीचा क्लास केलाय त्यांना आयडेंटिफायर म्हणजे काय माहिती आहे आणि कीवर्ड म्हणजे काय माहिती आहे. सो त्यांना मी सांगतोय ते सेंटेन्स पटकन लक्षात येत असतील. सो क्लास इज अन कीवर्ड म्हणजे हा रिझर्व वर्ड आहे तो तुम्ही आयडेंटिफायरसाठी यूज करू शकत नाही आणि क्लास नेम हा आयडेंटिफायर आहे. म्हणजे तुम्ही ॲज युजल तुम्हाला जे काय नाव पाहिजे ते क्लासला देऊ शकताय आयडेंटिफायरला. आयडेंटिफायरचे मग काही रूल्स आहेत जसं की आयडेंटिफायर डज नॉट स्टार्ट विथ डिजिट, आयडेंटिफायर डज नॉट हॅव स्पेस, ते काही आयडेंटिफायरचे रूल्स आहेत. ओके, सो क्लास नेम आणि त्याच्यानंतर मग काय असणार आहेत ऍक्सेस स्पेसिफायर. ओके, ऍक्सेस स्पेसिफायर कुठल्या टाईपचे ऍक्सेस स्पेसिफायर असणार आहेत. येस, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड. ओके, सो पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड जे ऍक्सेस स्पेसिफायर आहेत त्यातला एखादा ऍक्सेस स्पेसिफायर तुम्ही त्या क्लाससाठी क्लासच्या डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शनसाठी यूज करणार आहे. ओके, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड. जसं पुढे जाईल तर पब्लिक म्हणजे काय, प्रायव्हेट म्हणजे काय, प्रोटेक्टेड म्हणजे काय ते मी सांगेल तुम्हाला. ओके, सो आता बघा डेटा मेंबर. ओके, डेटा मेंबर म्हणजेच काय व्हेरिएबल. ओके, सो व्हेरिएबल म्हणजे काय ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉट इज व्हेरिएबल. सो व्हेरिएबल इज नेम्ड मेमरी लोकेशन. ओके, नेम्ड मेमरी लोकेशन म्हणजे टेम्पररी डेटा स्टोअर करायसाठी मी काय यूज करणार आहे, व्हेरिएबल यूज करणार आहे. ओके, टेम्पररी डेटा स्टोरेज करायसाठी मी काय करणार आहे, व्हेरिएबल यूज करणार आहे. ओके, म्यूट करा. म्यूट आहे कोणाचं तर अनम्यूट आहे. म्यूट यू असेल. म्यूट करा. म्यूट प्राजक्ता म्यूट कर. ओके, सो सिंटॅक्स बघतोय आपण क्लासचा. क्लास इज अन कीवर्ड. क्लास नेम इज अन आयडेंटिफायर. ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये आपण पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर यूज करणार आहे. डेटा मेंबर्स म्हणजेच व्हेरिएबल्स. ओके, व्हेरिएबल इज अन नेम्ड मेमरी लोकेशन वेअर वी स्टोअर द टेम्पररी डेटा. ओके, अँड व्हेरिएबल अँड आता डेफिनेशन सांगताना काय सांगितलं. क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन. ओके, सो डेटा मेंबर झाल्यानंतर काय येणार आहे, मेंबर फंक्शन. डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन. डिस्टर्ब करायलंय मग आहे काय. जॉईन. ओके, सो डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन. त्याच्यानंतर
ओपन करली नंतर क्लोजिंग करले असणार आहे तुमचा, सॉरी क्लोजिंग करली आणि त्याच्यानंतर सेमीकॉलन. दिस इज व्हॉट सिंटॅक्स फॉर क्लास. क्लासचा असा हा सिंटॅक्स आहे. कसा? क्लास कीवर्ड, नेम ऑफ द क्लास, आयडेंटिफायर, ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड येईल, त्यानंतर डेटा मेंबर ऑर व्हेरिएबल्स, डेटा मेंबर किंवा व्हेरिएबल, ओके, मेंबर फंक्शन्स किंवा व्हॉट मेथड, ओके, त्याला मेंबर फंक्शन म्हणा किंवा मेथड्स म्हणा. सो क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन, ऑर क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड इट्स रिलेटेड मेथड्स, ओके. क्लास इज अन यूजर डिफाइंड डेटा टाइप. क्लास इज अन ब्लू प्रिंट, ओके. क्लास इज अन स्ट्रक्चर बिफोर क्रिएटिंग एन ऑब्जेक्ट, ओके. और क्लास इज अन प्लॅन बिफोर क्रिएटिंग एन ऑब्जेक्ट, ओके, ठीक आहे. सो आता हा होता क्लास, जस्ट क्लास. आता मी इन शॉर्ट ऑब्जेक्ट सांगतो आणि त्याच्यानंतर एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्ट एक्सप्लेन करतो, ओके. क्लास अँड ऑब्जेक्ट, ओके. सो आता बघा, ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट इज अन रिअल वर्ल्ड एंटिटी, रिअल वर्ल्ड एंटिटी, ओके. सो क्लास जो होता, क्लास ही रिअल वर्ल्ड एंटिटी नव्हती. क्लास काय होता? ब्लूप्रिंट होता. क्लास डज नॉट रिक्वायर मेमरी, हा, नो मेमरी. क्लास साठी मेमरी लागत नाही, ओके, कारण तो व्हर्च्युअल आहे, सो त्याला मेमरी लागत नाही. हा, बट ऑब्जेक्ट इज अन रिअल वर्ल्ड एंटिटी, सो इट रिक्वायर मेमरी, ह्याला मेमरी लागणार आहे, ओके, कारण तो रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट आहे, सो त्याला मेमरी लागणार आहे. सो क्लास इज अन इन्स्टन्स, सॉरी, ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास. ऑब्जेक्ट म्हणजे काय? इन्स्टन्स ऑफ क्लास, क्लासचा इन्स्टन्स. ओके, इन्स्टन्स ऑफ क्लास, इन्स्टन्स ऑफ क्लास, ओके. इट रिक्वायर्स मेमरी, त्याला मेमरी लागणार आहे. क्लास इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास, ओके, सॉरी, ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास, सो इट रिक्वायर्स मेमरी, ओके. आता बघा, आता तुम्हाला मी क्लास सांगितला आणि ऑब्जेक्ट सांगितला. आता ह्याच्यावर मी एक सिंपल एक्झाम्पल देतो, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल व्हॉट इज क्लास अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट, ओके. सो आता मला सांगा, सपोज फॉर एक्झाम्पल, जर मला एखादी बिल्डिंग बांधायची आहे, एखादी माझी एक रिकामी स्पेस आहे, त्या रिकाम्या स्पेसवर मला एक बिल्डिंग बांधायची, ओके. सो एखाद्या इंजिनियरला आपण कॉन्ट्रॅक्ट दिलं, समजा तो इंजिनियर काय करणार आहे, म्हणजे रिकामी जागा दिसली आणि पटकन तो बिल्डिंग बांधायला चालू करणार आहे, असं होणार नाही. फर्स्ट ही क्रिएट प्लॅन, पहिल्यांदा तो काय करणार आहे, फर्स्ट ही क्रिएट प्लॅन, तो काय करणार आहे, एका व्हर्च्युअल, एका कागदावर एक व्हर्च्युअल प्लॅन तयार करणार आहे, ओके. सो त्या प्लॅन नुसार तो रिअल वर्ल्डची बिल्डिंग बांधणार आहे, ओके, रिअल वर्ल्ड बिल्डिंग बांधणार आहे. मग मला सांगा, जो कागदावरचा जो प्लॅन आहे बिल्डिंग बांधायसाठी तयार केलेला जो प्लॅन आहे, तो प्लॅन म्हणजे काय आहे? ब्लू प्रिंट आहे. इट इज अन ब्लू प्रिंट, किंवा तो व्हर्च्युअल आहे. प्लॅन म्हणजे रिअल बिल्डिंग आहे का? नाही, तो फक्त व्हर्च्युअल आहे, ओके. सो तो प्लॅन म्हणजे काय आहे? क्लास इज अ स्ट्रक्चर फॉर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट, म्हणजे तो प्लॅन म्हणजे काय आहे? स्ट्रक्चर आहे. ऑब्जेक्ट कसा तयार करायचा, त्याचा एक स्ट्रक्चर आहे, म्हणजेच तो प्लॅन बिल्डिंग कशी तयार करायची, त्याचा एक स्ट्रक्चर आहे. म्हणजे तो बिल्डिंग तयार करायचा जो प्लॅन आहे, तो प्लॅन म्हणजे काय आहे? क्लास. आणि त्या प्लॅन नुसार ज्यावेळी तुम्ही बिल्डिंग बांधणार, त्यावेळी ती बिल्डिंग म्हणजे काय झाली? ऑब्जेक्ट. ती बिल्डिंग म्हणजे काय झाली? ऑब्जेक्ट. ती झाली रिअल वर्ल्ड एंटिटी. पण ती बिल्डिंग तयार करायसाठी तुम्ही जो प्लॅन केला, त्या प्लॅनला काय म्हणतोय आपण? क्लास. क्लास इज अ प्लॅन बिफोर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट, बरोबर आहे?
लक्षात येते. प्लॅन इज अ क्लास इज अ प्लॅन बिफोर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. म्हणजे जो तुम्ही मॅप तयार केलाय ना कागदावर कशी बिल्डिंग बांधायची त्याचा एक मॅप तुम्ही डिझाईन केला तो मॅप म्हणजे क्लास आहे. आणि त्या मॅपनुसार जी रिअल वर्ल्ड एंटिटी तुम्ही जी उभा केली ती म्हणजे बिल्डिंग. बिल्डिंग म्हणजे काय आहे? बिल्डिंग म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट आहे. बघा आता सगळे सेंटेन्स त्याला मॅच करून बघा. क्लास इज अ स्ट्रक्चर फॉर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. म्हणजे तुमचा मॅप जो आहे तो स्ट्रक्चर आहे ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. येस. किंवा प्लॅन बिफोर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट क्रिएट करायच्या आधीचा तो एक प्लॅन आहे. ओके. सो आता बिल्डिंग म्हणजे ऑब्जेक्ट आहे आणि जो तयार केलेला कागदावरचा प्लॅन आहे तो म्हणजे व्हर्च्युअल आहे. मग मला सांगा क्लास डज नॉट रिक्वायर मेमरी. क्लासला मेमरी लागते का? नाही. ती ब्लू प्रिंट आहे, व्हर्च्युअल आहे. तसंच मॅप तयार करायसाठी मेमरी लागणार आहे म्हणजे जागा लागणार आहे का मॅप तयार करायसाठी? नाही ना. कारण तो मॅप काय आहे? व्हर्च्युअल आहे. त्याला कशाला जागा लागेल? हा, पण रिअल वर्ल्डची ज्यावेळी बिल्डिंग बनणार त्यावेळी त्याला त्याला जागा लागणार आहे. म्हणजेच ऑब्जेक्ट क्रिएट केला तर त्याला मेमरी लागणार आहे, पण क्लास क्रिएट केला तर त्याला मेमरी लागणार नाही. कारण क्लास व्हर्च्युअल आहे. इट इज अन स्ट्रक्चर फॉर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. इट इज अन जस्ट प्लॅन बिफोर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. इट इज अन ब्लू प्रिंट. इट इज अन कलेक्शन ऑफ डेटा मेंबर्स अँड इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन. ओके. अँड ऑब्जेक्ट इज अन रिअल वर्ल्ड एंटिटी. मीन्स वॉट? विच इज अन इन्स्टन्स ऑफ ए क्लास. ओके. सो ऑब्जेक्ट हॅव्हिंग वॉट? ऑब्जेक्टला काय काय असतात बोला? ऑब्जेक्ट हॅव्हिंग ऍट्रिब्यूट्स. ऑब्जेक्टला काय असणार आहेत? ऍट्रिब्यूट. बरोबर आहे का? येस नो. ऑब्जेक्ट हॅव्हिंग ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स अँड बिहेवियर. ऑब्जेक्टला काय असणार आहे? ऍट्रिब्यूट आणि बिहेवियर असणार आहे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा, ऍट्रिब्यूट जे आहेत क्लासचे, समजा आता आपला ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे? बिल्डिंग आहे. सो बिल्डिंगचे ऍट्रिब्यूट, बिल्डिंगचे ऍट्रिब्यूट म्हणजे काय? त्या बिल्डिंगची हाईट, त्या बिल्डिंगची विड्थ, ओके, त्या बिल्डिंगचा कलर, हे सगळे जे ऍट्रिब्यूट्स आहेत ते आपण रिप्रेझेंट कशाने करतोय? व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर असणार आहे? बिल्डिंगचे ऍट्रिब्यूट्स. आणि बिल्डिंगची जी फंक्शनॅलिटी आहे किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, बिहेवियर जे आहे, फंक्शनॅलिटी जी आहे बिल्डिंगची, ती आपण कशाने रिप्रेझेंट करतो? मेथड्सनं किंवा मेंबर फंक्शन. बघा परत एकदा सांगतो, क्लास हॅव्हिंग ऍट्रिब्यूट्स अँड बिहेवियर. क्लास हॅव्हिंग ऍट्रिब्यूट अँड इट्स ओन बिहेवियर. ओके. सॉरी, ऑब्जेक्ट हॅव्हिंग ऍट्रिब्यूट्स अँड सम फंक्शनॅलिटी ऑर बिहेवियर. ओके. सो जे क्लास ऑब्जेक्टचे ऍट्रिब्यूट आहेत ते आपण सेव्ह कुठे करतोय? डेटा मेंबर्समध्ये. आणि बिहेवियर ऑर फंक्शनॅलिटी जी आहे विच इज रिप्रेझेंटेड बाय मेंबर फंक्शन किंवा मेथड्स. लक्षात येते? किंवा मी असं म्हणतो, येस, स्टुडंट नावाचा एक क्लास आहे. ओके. स्टुडंट. सो फॉर स्टुडंट क्लास, स्टुडंट क्लास साठी ऍट्रिब्यूट काय असतील? येस, एनी वन? रोल नंबर. ओके. स्टुडंटचा रोल नंबर, स्टुडंटचं नेम, ओके, स्टुडंटची हाईट, स्टुडंटचं वेट, दीज आर द ऍट्रिब्यूट ऑफ द स्टुडंट. माय ऍट्रिब्यूट इज रिप्रेझेंटेड बाय व्हेरिएबल. माय ऍट्रिब्यूट आपण कशामध्ये स्टोअर करतोय? व्हेरिएबलमध्ये. आणि स्टुडंटच्या फंक्शनॅलिटी काय? म्हणजे सपोज स्टुडंटची पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायची आहे, स्टुडंटचा डेटा गेट करायचा आहे, स्टुडंटचा डेटा डिस्प्ले करायचा आहे. दीज आर द फंक्शनॅलिटी अँड फंक्शनॅलिटी आर रिप्रेझेंटेड बाय मेथड. फंक्शनॅलिटी आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहे? मेथड्स. ओके. सो या बिल्डिंगचं जे एक्झाम्पल आता मी दिलं
त्याच्यानंतर तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्ट याचं कंपॅरिझन लक्षात आलं असेल. ओके, सो मॅप म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पकडला तर मॅप म्हणजे मॅप जो आहे बिल्डिंग तयार करायसाठी आपण जो सुरुवातीला कागदावर जो मॅप तयार करतो तो क्लास तो जो मॅप आहे तो व्हर्च्युअल आहे, तो ब्ल्यू प्रिंट आहे, त्याला मेमरी रिक्वायर्ड नाही. सो त्याच पद्धतीनं क्लास इज अन व्हर्च्युअल, इट इज अन ब्ल्यू प्रिंट, इट डज नॉट रिक्वायर मेमरी. क्लास इज अ जस्ट स्ट्रक्चर फॉर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. म्हणजेच माझा ऑब्जेक्ट काय आहे, बिल्डिंग. मॅप कशासाठी तयार केला, मॅप इज अ स्ट्रक्चर, जस्ट स्ट्रक्चर फॉर क्रिएटिंग अन बिल्डिंग. ओके, आणि क्लासचा सिंटॅक्स कसा सांगितला तुम्हाला, क्लास नेम ऑफ द क्लास. ओके, ओपन करली, ओपन करली त्यानंतर ऍक्सेस स्पेसिफायर आहे. ऍक्सेस स्पेसिफायर कुठले कुठले सांगितले मी तुम्हाला, पब्लिक, प्रायव्हेट आणि थर्ड प्रोटेक्टिव्ह. ओके, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टिव्ह. ओके, जर ऍक्सेस स्पेसिफायर पब्लिक असेल तर हे डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन कॅन ऍक्सेस ओव्हरऑल, ऍक्सेस विदिन द ओव्हरऑल प्रोग्राम. जर पब्लिक असेल तर एंटायर प्रोग्राम मध्ये तुम्ही कुठेही हे व्हेरिएबल्स आणि मेथड्स ऍक्सेस करू शकताय. जर हा ऍक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट असेल तर आपण डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन विदिन क्लासेस फक्त यूज करू शकतो, आउटसाइड यूज करू शकत नाही. ओके, आणि जर तुमचा ऍक्सेस स्पेसिफायर प्रोटेक्टेड असेल तर काय होते सांगा, प्रोटेक्टेड असेल तर हे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन फक्त हा क्लास आणि त्याचा ऍडजेसंट क्लास, ऍडजेसंट क्लास, हे मी पुढे गेल्यावर परत एकदा रिपीट करेल. तिकडे डिटेलमध्ये आपण पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, ऍक्सेस स्पेसिफायरचं एक सेपरेट लेक्चर घेऊन आपण ते शिकूया. ओके, सध्या फक्त आता पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड असतात. पब्लिक मध्ये एंटायर प्रोग्राम मध्ये कुठेही ऍक्सेस होऊ शकतो. जर ऍक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट असेल तर डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन विदिन क्लास फक्त ऍक्सेस करू शकतो, आणि प्रोटेक्टेड असेल तर विदिन क्लास अँड इट्स ऍडजेसंट क्लास या दोन क्लास मध्ये आपण ते डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन ऍक्सेस करू शकतो. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, आता जस्ट आपण इंट्रोडक्शन बघितली, व्हॉट इज क्लास अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट. मला वाटतंय बऱ्यापैकी तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. पण जरी तुम्हाला फर्स्ट जर तुम्ही प्रोग्रामिंगचं लेक्चर करत असाल आणि तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या नसतील तर आपण परत सॅटर्डे संडेला क्लास घेऊन त्यांना एक थोडं बेसिक नॉलेज द्यायचा ट्राय करूया. पण ज्यांनी माझा सीचा क्लास केलाय त्यांना या गोष्टी पटकन पटकन लक्षात आल्या असतील. ओके, सो मला सांगा पहिल्यांदा, आता मी काय क्लास आणि ऑब्जेक्ट थोडस आणि डिटेल मध्ये जातो, तुम्हाला क्लास म्हणजे काय समजलं आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय समजलं. ओके, आता थोडस डिटेल मध्ये जाऊन सांगतो तुम्हाला. क्लास इज अ व्हॉट, क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. ओके, क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर. ओके, डेटा मेंबर म्हणजे व्हेरिएबल आणि मेंबर फंक्शन म्हणजे मेथड. ओके, सो क्लास कुठून आला असं तुम्हाला वाटतंय, डायरेक्ट क्लास. सी प्लस प्लस इज अन एक्सटेंडेड लँग्वेज ऑफ सी, सी लाच एक्सटेंड करून सी प्लस प्लस बनव. ओके, क्लास जो आहे तो सी मधून आलाय, लक्षात घ्या. क्लास जो आहे तो सी लँग्वेज मधून आलाय, म्हणजे सी लँग्वेज मध्ये सुरुवातीला काय होत, स्ट्रक्चर होत. ओके, सो माझा क्वेश्चन काय असेल, रिलेशन बिटवीन क्लास अँड स्ट्रक्चर, क्लास अँड स्ट्रक्चर, सी मधला स्ट्रक्चर आणि क्लास याचं दोन्हीचं रिलेशनशिप कसं आहे बघा. ओके, सो क्लास जो आहे तो स्ट्रक्चर पासून आलाय. ओके, तो स्ट्रक्चरचा सिंटॅक्स कसा होता सांगा मला, स्ट्रक्चर मीन्स व्हॉट. पहिल्यांदा स्ट्रक्चर म्हणजे काय सांगा, ज्यांनी सी चा क्लास कम्प्लीट केलाय त्यांनी व्हॉट इज स्ट्रक्चर सांगा.
Yes. What is structure? Structure is a collection of heterogeneous data items. Okay. So structure is a collection of heterogeneous data items. Manje character types a name. Okay. Character types a name. त्याच्यानंतर इंटीजर टाईपचा आय डी, इंटीजर आय डी, ओके, अँड फ्लोट सॅलरी, फ्लोट सॅलरी, ओके. म्हणजे आता बघा, नेम आहे कॅरेक्टर टाईपचं, आय डी आहे इंटीजर, आणि सॅलरी आहे फ्लोट, सॅलरी आहे फ्लोट, ओके. सो हा हे आहे स्ट्रक्चर. ओके, स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ, स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ, आता तरी बोला, कलेक्शन ऑफ हिट्रोजिनियस टाइप्स ऑफ डेटा. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचा डेटा, वेगवेगळ्या टाईपच्या डेटाचं कलेक्शन ज्याच्यामध्ये आपण करतो त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर. आणि सिमिलर टाईपचा डेटा आपण जिथं कलेक्शन करतो त्याला आपण म्हणतो काय, त्याला आपण काय म्हणतो, अरे, त्याला आपण म्हणतो ॲरे. अँड डिफरंट टाईपचा डेटा आपण जिथे कलेक्शन करतो त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर. मग आता स्ट्रक्चर जे आहे, सॉरी, क्लास जो आहे तो स्ट्रक्चर पासून आलाय, क्लास जो आहे तो स्ट्रक्चर पासून आलाय. पण स्ट्रक्चर मध्ये आणि क्लास मध्ये डिफरन्स काय आहे सांगा मला. येस, इकडे क्लास आहे, क्लास मध्ये काय काय आहे, व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे डेटा मेंबर्स आहेत. इकडे स्ट्रक्चर मध्ये पण व्हेरिएबल्स आहेत का, डेटा मेंबर्स आहेत, नेम आहे, आयडी आहे, सॅलरी आहे. पण क्लास मध्ये काय आहे बघा, डेटा मेंबर्स अँड इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन, त्याच्या रिलेटेड मेंबर फंक्शन पण आहेत. कशामध्ये, त्याच्या रिलेटेड मेंबर फंक्शन पण आहेत क्लास मध्ये. पण स्ट्रक्चर मध्ये मेंबर फंक्शन आहेत का, नाही आहे. स्ट्रक्चर इज अ जस्ट कलेक्शन ऑफ हिट्रोजिनियस टाइप्स ऑफ डेटा. तो फक्त हिट्रोजिनियस टाइपचं डेटाचं कलेक्शन आहे, पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मेंबर फंक्शन नाही आहे. ओके, सो फर्स्ट ड्रॉबॅक ऑफ फर्स्ट ड्रॉबॅक काय सांगितला ह्याचा, स्ट्रक्चरचा, इट डज नॉट हॅव does not have related member function, related member function, tyachyamadhe related member function nahi, it is just collection of what, it is just a collection of data members. Okay, tyachyamadhe fakta variables ahe, tyacha related member function nahi. mag jar व्हेरिएबल वर ऑपरेशन करायला मेंबर फंक्शनच नसतील तर जस्ट डेटा हेट्रोजिनियस डेटा मेंबरचं कलेक्शन करून काय उपयोग नाही. सो क्लास मध्ये काय केलं, क्लास इज अ कलेक्शन ऑफ हेट्रोजिनियस टाइप्स ऑफ डेटा अँड इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन ऑल्सो. बट स्ट्रक्चर इज अँड जस्ट कलेक्शन ऑफ रिलेटेड हेट्रोजिनियस टाइप्स ऑफ डेटा, इट डज नॉट हॅव इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन. अँड सेकंड ड्रॉबॅक ऑफ स्ट्रक्चर इज वॉट, स्ट्रक्चरचे जे हे डेटा मेंबर्स आहेत, डेटा मेंबर्स कुठले कुठले, स्ट्रक्चरचे नेम, आय डी आणि सॅलरी, त्याचा डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर जो आहे, डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर जो आहे तो आहे पब्लिक. काय आहे पब्लिक, डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर काय आहे या स्ट्रक्चरचा, पब्लिक. त्याच्यामुळं त्याचा डिफॉल्ट डेटा टाईप पब्लिक असल्यामुळं काय होतंय सांगा, त्याचा डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर पब्लिक असल्यामुळं हा जो डेटा आहे तो एंटायर प्रोग्राम मध्ये कोणी ऍक्सेस करू शकतो, दॅट्स वाय इट इज लेस सिक्युअर. तो डेटा काय आहे, लेस सिक्युअर. ओके, लेस सिक्युअर आहे का, कारण याचा डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर जो आहे ह्या डेटाचा तो पब्लिक आहे, त्याच्यामुळे हा डेटा
लेस सिक्युअर आहे. ओके, क्लासचा डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर काय असतो जर तुम्ही दिला नाही तर तो पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड काय असतो सांगा. येस एनीवन, क्लास डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर काय असतो? पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड. क्लासचा नो, क्लास डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर इज प्रायव्हेट. That's why class is more secure than structure. Okay, structure cha jo default access specifier ahe to private ahe, tyachyamule structure less secure ahe, pan class cha default access specifier jo ahe to private ahe, tyachyamule class is more secure and C++ is more secure. Ka? कारण त्याच्यामुळे क्लासचा डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर काय आहे? प्रायव्हेट आहे. सो क्लासच्या बाहेर जर तुम्हाला हे मेंबर फंक्शन आणि डेटा मेंबर जर ऍक्सेस करायचे झाले तर तुम्हाला काय इथं मेन्शन करायला पाहिजे? पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मेन्शन करायला पाहिजे. मेन्शन तुम्ही केला तर पब्लिक, नाही केला तर डिफॉल्ट काय? प्रायव्हेट. मग तू बाहेर ऍक्सेस करू शकत नाही. ओके, एव्हरीवन क्लिअर? व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ स्ट्रक्चर ओव्हर क्लास? फर्स्ट ड्रॉबॅक इज व्हॉट? स्ट्रक्चर हॅव्हिंग ओनली हिट्रोजिनियस टाइप्स ऑफ डेटा, इट डज नॉट हॅव इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन. हा फर्स्ट ड्रॉबॅक. आणि सेकंड ड्रॉबॅक काय सांगितला? स्ट्रक्चर इज अँड लेस सिक्युअर बिकॉज डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर ऑफ structure is public and default access specifier of class is private. That's why class is more secure. Okay, everyone clear? Yes, no? Yes. Okay, theek hai. सो आता आजच्या लेक्चरला आपण क्लास आणि स्ट्रक्चर काय आहे वगैरे बघितलं. ओके, सो आता एक छोटासा क्लास आणि ऑब्जेक्ट, क्लास आणि ऑब्जेक्टवर एक छोटासा प्रोग्राम करू आणि त्याच्यानंतर आपण थांबू. ओके, डेव C++ आहे का? येस. ओके, थोडासा फॉन्ट इन्क्रीज करतो एक मिनिट. टूल्स एडिटर ऑप्शन फॉन्ट. ओके, काय तुम्ही हे घेता डेव C++ पेक्षा हे करेन मी ऑनलाईन एडिटरवर आपण करूया. ओके, सो ऑनलाईन एडिटर ओपन करतो. जस्ट आजच्या प्रोग्रामसाठी आपण ऑनलाईन एडिटरवर हे करूया. C++ ऑनलाईन एडिटर. एक सिंपल एक क्लास आणि ऑब्जेक्टचा एक प्रोग्राम करू आणि त्याच्यानंतर स्टॉप करू आपण.
जस्ट अ मिनट. ओके सो अपन एक सिंपल एक स्टूडेंट चे एग्जांपल घेऊ. ओके ऍक्च्युअली बघा क्लास आणि ऑब्जेक्ट म्हणजे इट इज अन हार्ट ऑफ सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी येणार आहेत. ओके सो त्याच्यामुळं फर्स्ट लेक्चरला अगदीच तुम्हाला ह्या सगळ्याच गोष्टी समजतील असं थोडस म्हणणं चुकीचं आहे. पण तुम्ही जसं पुढे पुढे जाल तसं एक छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर 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 होत जातील आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके सो आता मी हेडर फाईल वगैरे किंवा युझिंग नेमस्पेस एसटीडी याच्याबद्दल मी काय बोलत नाही. जस्ट मी आज क्लास घेतलाय. सो व्हॉट इज क्लास अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट एवढंच आपण जस्ट एक्सप्लेन करूया. ओके सो मला क्लास पहिल्यांदा लिहायचा आहे. सो मी पहिल्यांदा काय करणार आहे क्लास कीवर्ड यूज करणार आहे. ओके आपण सिंटॅक्स ऑलरेडी बघितलाय. ओके क्लास इज अन व्हॉट कीवर्ड आणि सेकंड नेम ऑफ द क्लास विच इज अन आयडेंटिफायर म्हणजे तुम्ही काही नाव देऊ शकता. ओके सो मग काय केलं क्लासचं नाव मी दिलं स्टुडंट. इज इट व्हिजिबल? येस येस सर स्क्रीन. ओके हा ओके त्याच्यानंतर ओपन करली क्लोजिंग करली क्लोजिंग करली नंतर सेमिकॉलन. ओके बरोबर आहे. सो पहिल्यांदा आपण काय करतोय ऍक्सेस स्पेसिफायर. डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर क्लासचा मी काय सांगितला प्रायव्हेट. ओके सो मला आता डेटा प्रायव्हेट ठेवायचा नाही मला पब्लिक करायचा आहे. सो मी ऍक्सेस स्पेसिफायर कुठला घेतला पब्लिक. सिम्पल आहे बघा पब्लिक. क्लास इज अन व्हॉट कलेक्शन ऑफ डेटा मेंबर्स अँड इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन. डेटा मेंबर म्हणजे काय व्हेरिएबल. सो मी एक इंटीजर टाईपचा आय डी घेतला. आता हा इंटीजर का घेतला इंटीजर म्हणजे काय डेटा टाईप म्हणजे काय हे सगळं मी सी मध्ये अगदी सी प्रोग्रामिंगच्या क्लासमध्ये अगदी डिटेलमध्ये घेतलेला आहे. ओके सो इंटीजर म्हणजे इंटीजर हा डेटा टाईप आहे आणि आय डी हे नेम ऑफ द व्हेरिएबल आहे. ओके सो इंटीजर टाईपचा आय डी घेतला त्याच्यानंतर स्ट्रिंग नेम घेतलं स्ट्रिंग नेम. ओके हे दोन मी व्हेरिएबल घेतले. ओके आणि मला काय घ्यायचं आहे परत मला क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हॉट व्हेरिएबल्स अँड इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन. मग मी एक मेंबर फंक्शन म्हणजे फंक्शन घेतलं. आता व्हॉट इज फंक्शन. फंक्शन इज अ कलेक्शन ऑफ इंस्ट्रक्शन टू परफॉर्म पर्टिक्युलर टास्क. ओके सो स्ट्रक्चरची डेफिनेशन कशी आहे बघा स्ट्रक्चर सॉरी फंक्शन आपण कसं लिहितो बघा. पहिल्यांदा आपण रिटर्न टाईप देतो तो आहे व्हॉइड. ओके त्याच्यानंतर नेम ऑफ द फंक्शन. सपोज मी आता इन्सर्ट नावाचं फंक्शन लिहिलं. ओके सो पॅरामीटराइज्ड फंक्शन आहे. सो त्याला मी इंटीजर आय फर्स्ट पॅरामीटर काय आहे माझा आय डी. सो तो इंटीजर आय मध्ये आहे. सेकंड पॅरामीटर माझं कुठलं आहे सांगा स्ट्रिंग स्ट्रिंग व्हॉट नेम. ओके स्ट्रिंग नेम तर ते मग यन राहील. ओके सो पहिल्यांदा मी प्रोग्राम लिहितो नंतर परत तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेन. ओके हे झालं माझं फंक्शन. फंक्शनची सिग्नेचर. फंक्शन सिग्नेचर मध्ये काय काय आहे रिटर्न टाईप ऑफ अ फंक्शन. व्हॉट इज द रिटर्न टाईप ऑफ अ फंक्शन व्हॉइड. नेम ऑफ द फंक्शन काय आहे इन्सर्ट. मी इथं स्टुडंटचा डेटा इन्सर्ट करून घेतोय. ओके सो त्या फंक्शनला नाव दिलं इन्सर्ट. इंटीजर आय
म्हणजे मी आता आयडी एंटर करून घेणार आहे आणि स्ट्रिंग एन म्हणजे मी नेम एंटर करून घेणार आहे. ओके, त्याच्यानंतर जस्ट जे व्हेरिएबल आयडी जो आहे आयडी, त्याला मी जे युजरने एंटर केलेली व्हॅल्यू आय ची आहे ती मी असाइन करतोय. आणि त्याच्यानंतर नेम व्हेरिएबल जे आहे त्या व्हेरिएबलला मी युजर करून आलेली एन व्हॅल्यू असाइन करतोय. ओके, सो हे माझी एक सिंपल इन्सर्ट डेटाची डेफिनेशन झाली. ओके, त्याच्यानंतर सेकंड माझा कुठला हे फंक्शन असणार आहे, व्हॉइड डिस्प्ले. ओके, व्हॉइड डिस्प्ले. आता डिस्प्ले फंक्शन मध्ये मी काय करतोय बघा, जो काही डेटा मी एंटर करून घेतला युजर कडून, इन्सर्ट करून घेतला, त्याच्यामध्ये माझा आयडी आणि नेम आहे, ते डिस्प्ले करायचं, आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायचं काम करतोय. म्हणजे आपण सी प्लस प्लस मध्ये आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायसाठी प्रिंटएफ यूज करत होतो, सेम लाईक दॅट इथं आपण सी आउट नावाचा ऑपरेटर यूज करणार आहे, फॉर सी आउट नावाचं फंक्शन यूज करणार आहे फॉर डिस्प्लेइंग डेटा ऑन द आउटपुट स्क्रीन. सो मी आय डी डिस्प्ले केला. आय डी डिस्प्ले केल्यानंतर बघा, मी एक स्पेस देतोय, स्पेस देतोय आणि त्या स्पेस नंतर मी परत नेम डिस्प्ले करतोय. ओके, नेम डिस्प्ले केला आणि नेक्स्ट लाईन साठी मी एंड एल यूज केला. ओके ओके, हा माझा क्लास झाला. क्लास इज अ व्हॉट? कलेक्शन ऑफ डेटा मेंबर्स अँड इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन. डेटा मेंबर्स कुठले? आय डी आणि नेम, दीज आर द डेटा मेंबर्स. जर आपल्याला कमेंट लाईन द्यायची झाली तर आपण डबल कोड मध्ये, डबल स्लॅश मध्ये सिंगल लाईन कमेंट देतोय. ओके, डेटा मेंबर. आणि इन्सर्ट आणि डिस्प्ले हे तुमचे काय आहेत? मेंबर फंक्शन. ओके, सो इन्सर्ट फंक्शन काय करतंय? या आय डी आणि नेमला व्हॅल्यू असाइन करायचं काम करतंय जी युजर कडून येणार ती. आणि डिस्प्ले फंक्शन जी काय आय डी आणि नेम मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केली ती डिस्प्ले करायचं काम करतंय. सिम्पल आहे. ओके, सो क्लास झाला. क्लास नंतर हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट. आता मेन फंक्शन मध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो. कुणाचा? क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ओके, सो क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा बघा. फर्स्ट नेम ऑफ द क्लास काय आहे? स्टुडंट. हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ ए क्लास? नेम ऑफ द क्लास. फर्स्ट काय? नेम ऑफ द क्लास काय आहे? स्टुडंट. नंतर नेम ऑफ द ऑब्जेक्ट, सॉरी, नेम ऑफ द ऑब्जेक्ट सपोज मी S1 घेतला. ओके, नेम ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे S1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. म्हणजे आता ऍक्च्युली स्टुडंट क्रिएट झालाय. स्टुडंटचं नाव काय? S1. S1 नावाचा स्टुडंट आता क्रिएट झाला म्हणजे आता त्याला मेमरी अलोकेट होणार आहे. इथं मी काय केलं? क्रिएटिंग ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओके, ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर बघा, S1 नावाचा एक स्टुडंट तयार झाला. त्या S1 ला आयडी आणि नेम काय करायला पाहिजे? असाइन करायला पाहिजे. मग त्याचा डेटा इन्सर्ट करायसाठी, आयडी आणि नेमला इन्सर्ट डेटा असाइन करायसाठी आपण कुठलं फंक्शन यूज केलंय? इन्सर्ट. मग बघा, ऑब्जेक्ट आहे S1. S1 dot insert. मी फंक्शन कॉल करतोय, याला म्हणायचं फंक्शन कॉलिंग. आता इन्सर्ट नावाचं फंक्शन मी कॉल करतोय. ओके, सो तो इन्सर्ट नावाच्या फंक्शनला दोन पॅरामीटर आहेत. कुठले? इंटीजर आय आणि स्ट्रिंग एन. सो त्या S1 स्टुडंटचा पहिल्यांदा काय आहे? आय डी. इंटीजर आहे, सो तो मी 111 त्याला दिला. ओके, त्यानंतर त्याला नेम असाइन करायचा आहे. नेम स्ट्रिंग आहे, सो मला ते सिंगल कोड किंवा डबल कोड मध्ये द्यायला पाहिजे. तुम्ही आता ते महेश दिलं. स्ट्रिंग आहे म्हणून मी काय केलं? डबल कोड यूज केला. पहिला इंटीजर आहे म्हणून मी डबल कोड यूज केला नाही.
ओके ज्यावेळी मी ऑब्जेक्ट डॉट इन्सर्ट म्हटलं तर ह्याला म्हणतात फंक्शन कॉलिंग. ह्याला काय केलं आपण, ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि सेकंड काय करतोय मी फंक्शन कॉल करतोय. तसं ऑब्जेक्ट डॉट फंक्शन नेम आणि त्याचे पॅरामीटर. इथं इंटीजर आय आहे म्हणून मी इथून इंटीजर व्हॅल्यू पास केली आणि इथं स्ट्रिंग एन आहे म्हणून मी इथं महेश पास केला स्ट्रिंग. आता ज्यावेळी मी इन्सर्ट नावाचं फंक्शन कॉल करेन त्यावेळी ते इथून मेन फंक्शन मधून त्यावेळी तो डेफिनेशनला जातो. कुठे जाणार आहे, डेफिनेशनला. आणि इकडे आय ला व्हॅल्यू कुठली येणार आहे, आता 111. ही 111 व्हॅल्यू घेऊन तो कुठे गेला, आय मध्ये गेला. आणि महेश घेऊन कुठे गेला, एन मध्ये गेला. आता ही जी आय ची व्हॅल्यू आहे 111 ती कुठल्या व्हेरिएबलला असाइन झाली, आयडीला. कुणाला, आयडीला. आणि महेश कुणाला असाइन झाली, नेमला. ओके सो आता ऑब्जेक्ट एक क्रिएट झाला मेमरी मध्ये एस वन नावाचा, त्याच्या आयडीची व्हॅल्यू काय आहे 111 आणि नेमची व्हॅल्यू काय आहे महेश. ओके सो ती असाइन झाली. आता एस वन ची आयडी आणि नेमची व्हॅल्यू असाइन झाली. आता मला ती काय करायची, डिस्प्ले करायचे. मग काय करणार, एस वन डॉट डिस्प्ले. एस वन डॉट डिस्प्ले. आता बघा, डिस्प्ले फंक्शनला पॅरामीटर आहेत का, नाही आहेत. सो मी जस्ट डिस्प्ले फंक्शन कॉल केलं विदाउट पॅरामीटर, कारण काय पॅरामीटर्स पाठवावे लागत नाही. ह्याला पण आपण काय म्हणतोय, फंक्शन कॉलिंग. आता कुठलं फंक्शन कॉल केलं, डिस्प्ले फंक्शन कॉल केलं. ओके सिंपल. आणि रिटर्न 0 फायनली मी स्टेटमेंट का दिलंय, कारण या मेन जे फंक्शन आहे त्याचा रिटर्न टाइप इंटीजर आहे. तर रिटर्न 0 कधी करेल, जर हा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला तर रिटर्न 0 करेल, अदरवाइज एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू तो डिस्प्ले करेल. ओके सो आता याचं एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे, येस एनी वन, व्हॉट इज द एक्सपेक्टेड आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. येस हॅलो, आवाज येतोय का, आवाज येतो का? हो सर. ओके सो आता ह्याच एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे, की इन्सर्ट डेटा होणार आहे, आय ला, आयडी ला आणि नेमला व्हॅल्यू असाइन होणार आहे काय, 111 आणि महेश. आणि डिस्प्ले फंक्शन ज्यावेळी कॉल होईल त्यावेळी आयडी आणि नेम डिस्प्ले करणार आहे. सो तो सिंपल आहे, रन केला प्रोग्राम तर तो 111 आणि महेश डिस्प्ले करणार आहे. ओके आता मी हा स्पेस थोडासा वाढवतो आणि परत हे करतो. ओके सो 111 आणि डिस्प्ले आउटपुट आला. या प्रोग्राम मध्ये कुणाला काय क्वेरी आहे, येस येस नो, लक्षात आलाय का वैष्णवी, वैष्णवी येस सर परत एकदा सांगा. ओके इकडे बघा, क्लास, क्लास इज अ व्हॉट, क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड इट्स रिलेटेड मेंबर फंक्शन. आता याच्यामध्ये डेटा मेंबर्स कुठले कुठले आहेत, इंटीजर आयडी आणि स्ट्रिंग नेम, हे दोन काय झाले, डेटा मेंबर्स. म्हणजेच काय, व्हेरिएबल, डेटा मेंबर ऑर व्हेरिएबल. आणि मेंबर फंक्शन कुठले आहेत, इन्सर्ट आणि डिस्प्ले, दीज आर टू मेंबर फंक्शन्स. ओके सो डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन झाल्यानंतर क्लोजिंग करली आणि सेमिकॉलन, हा माझा एंटायर क्लास आहे. क्लास मध्ये दोन व्हेरिएबल आहेत आणि दोन फंक्शन्स आहेत. ओके इन्सर्ट मध्ये सिंपल काय करतोय बघा मी, ज्यावेळी युजर इन्सर्ट फंक्शन कॉल करेल म्हणजे एस वन डॉट इन्सर्ट, त्यावेळी तो दोन व्हॅल्यू पास करणार आहे, कुठल्या कुठल्या, आयडी आणि नेम. आयडी ज्यावेळी तो पास करेल
तो आय डी हा इंटीजर आय मध्ये येईल. आय ची व्हॅल्यू आता काय आली, 111. 111 व्हॅल्यू कुणाला असाइन केली, आय डी ला. एस वन चा आय डी काय झाला, 111. आणि ही महेश जी व्हॅल्यू आहे ती स्ट्रिंग एन मध्ये आली, ती एन व्हॅल्यू कुणाला असाइन केली, नेमला असाइन केली. एस वन ऑब्जेक्ट साठी आय डी आहे 111 आणि नेम आहे महेश. मेमरी मध्ये हे सेव्ह झाले आता, कारण एस वन ऑब्जेक्ट क्रिएट केला ना त्याला मेमरी असाइन झाली. तो आता हे मेमरी मध्ये सेव्ह झाल्या. आता ती मेमरी मध्ये सेव्ह झालेली एस वन ची व्हॅल्यू, एस वन ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू, आय डी आणि नेम मला डिस्प्ले करायचे आहे. सो मी काय युज केलं, सी आउट. इकडे जसं प्रिंट एप युज करत होतो तसे इथे सी आउट. मग सी आउट काय केला, आय डी म्हणजे 111 स्पेस नेम काय, महेश. मग एस वन डॉट डिस्प्ले, एस वन साठी आय डी आणि नेमची व्हॅल्यू मेमरी मध्ये सेव्ह आहे, ही मी जस्ट काय केली, डिस्प्ले केली. आय डी आणि नेम डिस्प्ले झालं, सिम्पल. हा सपोज अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, सपोज कुठला, एस टू. एस टू दुसरा ऑब्जेक्ट म्हणजे हा दुसरा स्टुडंट तयार झाला. मग आता एस टू, एस टू पण काय करणार सांगा, इन्सर्ट फंक्शन कॉल करणार, एस टू डॉट इन्सर्ट. मग एस टू चा आय डी सपोज 222 आणि त्याचं नाव सपोज गणेश. ओके, आता मेमरीमध्ये दुसरा ऑब्जेक्ट तयार झाला, कुठला, एस टू. त्याचा आय डी 111, कारण एस टू डॉट इन्सर्ट परत इथं गेला. आय आय म्हणजे आहे 222, कुणाला असाइन केला, आय डी ला, कुणाच्या, एस टू च्या, एस वन च्या नाही आता, एस टू च्या. गणेश इथं आला एन मध्ये, एन कुणाला असाइन झाला, नेमला. म्हणजे एस टू च आय डी, आय डी आणि नेम काय झालं, 222 आणि गणेश. हा आता एस टू चा डेटा डिस्प्ले करायचा आहे, एस टू डॉट डिस्प्ले. s2.display आता काय आउटपुट येईल, फर्स्ट लाईनला महेश 111, सेकंड लाईनला गणेश 222 गणेश, कारण पहिला आय डी डिस्प्ले करतोय मी आणि नंतर नेम. येस येस सर. ओके ओके. सो आता मी रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.